ऐन गणेशोत्सव सुरू असताना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे गोवन जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोपरगाव तालुका पोलिसांनी लौकी शिवारात धडक कारवाई करत 5 गोवन जनावरांची सुटका केली, तर दुसऱ्या कारवाईत कोपरगाव शहर पोलिसांनी निर्दयपणे गोवन जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोकमटाण शिवारात कारवाई करत 6 गोवन जनावरांची विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली आहे. वरील दोन्ही धडक कारवाया आज 11 सप्टेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारात करण्यात आले असून कोपरगाव तालुका पोलिसांनी जवळपास 3,75,000 तर शहर पोलिसांनी 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पहिल्या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश सुरेश नवाळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अष्पाक गणिक कुरिशी वयवर्ष 34 राहणार खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक AV गवसने हे करीत आहे. तर दुसऱ्या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी हशम अहमद शेख वयवर्ष 42 कृष्णा सीताराम धोत्रे वयवर्ष 26 दोघे राहणार तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल AM दारकुंडे हे करीत आहेत.